आपण मागच्या तासिकेमध्ये इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शनचे एक्झाम्पल्स आपण बघितले. एक्सरसाइज 4.2.4 मध्येच इन्क्रीजिंग डिक्रीजिंगचे एक्झाम्पल्स क्वेश्चन नंबर 8 पर्यंत होते. 8 पर्यंत सर्व प्रॉब्लेम तुम्हाला घरी करायचे. क्वेश्चन नंबर 9 पासून सुरू होते आता मॅक्झिमम मिनिममचे प्रॉब्लेम्स. तर क्वेश्चन असा बघा, फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स. एक्झाम्पल नंबर 1 असे वाय इक्वल टू 5x³ + 2x² - 3x. आपल्याला तर मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू काढायचे आहे फंक्शनची. ओके, आपण सुरुवातीला म्हणून आता गिवन दॅट हेअर वाय इज इक्वल टू 5x³ + 2x² - 3x. आता आपल्याला मी तुम्हाला मॅक्झिमम मिनिमम काढण्यासाठीची प्रोसिजर लिहून दिलेली आहे. बघा मागच्या माझ्या लेक्चर्समध्ये, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्ही बघा, त्या ठिकाणी मी तुम्हाला ग्रुपवर सुद्धा मी तुम्हाला त्याचा फोटो पाठवलेला आहे की प्रोसिजर कशी करायची. तर आपल्याला दिलेल्या फंक्शन अगोदर दोन वेळेस डिफरन्शिएट करावं. हिअर आपण दोन वेळेस डिफरन्शिएट करू, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट, बघा आता आपण सुरुवातीला फर्स्ट पॉइंट डिफरन्शिएट केलं तर काय मिळेल बघा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, आता वायचा डेरिव्हेटिव्ह आपण काढला तर सुरुवातीला डी वाय बाय डी एक्स बरोबर. हे आपल्याला पुरुषांना सर्व माहिती डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं. आता 5 × x³ आहे तर 5 × dx³ = 3x² + 2 × dy² व्हाट इज dy² इज दॅट इज 2x अँड dy - 3x इज -3. तर मग आपलं काय मिळेल बघा, 15x² + 4x - 3 हे झालं डी वाय बाय डी एक्स आहे की नाही. अगेन डिफरन्शिएट विथ, कारण सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचं, अगेन डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स. पुन्हा डिफरन्शिएट केलं तर डी वाय बाय डी एक्सचं काय सिम्बॉल आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे, d² y/dx² आहे की नाही, इज इक्वल टू पुन्हा बघा आता 15 की पाहिजे इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ x² = 2x अँड प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x = only 4 बिकॉज एक्स डेरिव्हेटिव्ह 1 असतो आणि -3 डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे आपलं काय मिळेल बघा 30x + 4. अशा पद्धतीनं अगोदर आपण काय करायचं, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह अँड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अगोदर काढून घ्यायचं, अशी पद्धत आहे बरोबर. आता आपल्याला प्रश्न नंतर स्टेप काय सांगते, मॅक्झिमम मिनिमम फाइंड आउट करण्यासाठी नंतर सांगते की फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स इफ इफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0 आहे की नाही. इफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आता बघू डी वाय बाय डी एक्स काय झालेलं आहे, 15x² + 4x - 3 इज इक्वल टू 0. नाउ सॉल्व दिस इक्वेशन अँड वी गेट द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक. दिस इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन, टेकिंग काय ते कॉमन निघत नाही काय नाही. मग काय करावं लागलं, फॅक्टर्स पडतील बघा, 15 × -3 आता काय 15 × 3 = 45 -45. आता -45 चे असे फॅक्टर पाडायचे की त्या फॅक्टरची ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन 4x आली पाहिजे +4x. बघू आपण काय ते 9 × 5 मला माझ्या मताने 9 × 5 फॅक्टर्स पडतो बरोबर, 9 × 45 = 45 बरोबर. आता चिन्ह कोणतं द्यायचं कुणाला, मधल्या पदाचं जे चिन्ह असतं 4x + 4x ते मोठ्या पदाला द्यायचं, म्हणजे +9 आणि ह्या -5. +9 and -5 मल्टिप्लिकेशन इज -45 अँड ॲडिशन ऑफ दिस टू नंबर +9 and -5 वी गेट 4. सो वी गेट ह्या +15x² + 9x अँड -5x - 3 = 0. ही प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे क्वाड्रेटिक इक्वेशन कशापासून सोडवायचं. आता या ठिकाणी, आता या ठिकाणी 9x ला मी अगोदर लिहिले आणि -5 तुम्हाला वाटलं का नाही तर -5 लिहावा तरी पण चालते आहे की नाही. -5 अगोदर लिहिलं आणि इथं 9 लिहिलं +9x तरी चालते, सोयीस्कर असं होईल लिहिलं तर आहे की नाही. -5x + 9x असं लिहिलं तर चालतं, कारण 5 कॉमन घेता येते आणि इकडून 3 कॉमन घेता येते म्हणून ही सोयीस्कर ठरेल. आता टेकिंग 5x कॉमन, हे x पण कॉमन येते आणि 5 पण कॉमन येते, मग कंसात शिल्लक काय राहते 3 × x इथून शिल्लक राहते 3x. 5x कॉमन घेतल्यावर 5 × 3 = 15x² - 5x मधून 5x कॉमन घेतलं इथं राहते 1
माइनस वन बरोबर प्लस इथून थ्री कॉमन घेता येईल का नाही दोन्ही मध्ये थ्री आहे याच्यातून शिल्लक राहते थ्री एक्स आहे की नाही तीन त्रिक नऊ एक्स आणि इथं मायनस वन राहतो म्हणजे समजलं म्हणजे फॅक्टर्स असे पडतात इन फर्स्ट ब्रॅकेट थ्री एक्स मायनस वन इन सेकंड ब्रॅकेट फाईव्ह एक्स प्लस थ्री इज इक्वल टू झिरो असे दोन फॅक्टर्स पडतात थ्री एक्स मायनस वन थ्री एक्स मायनस वन दिस ब्रॅकेट अगेन टेकिंग कॉमन सो थ्री एक्स मायनस वन थ्री एक्स मायनस कॉमन घेतल्यानंतर दुसऱ्या अकाउंटमध्ये इथून फाईव्ह एक्स राहते नाही तर प्लस थ्री राहते फाईव्ह एक्स प्लस थ्री आता परत बघा थ्री एक्स मायनस वन इज इक्वल टू झिरो और फाईव्ह एक्स प्लस थ्री इज इक्वल टू झिरो म्हणजे आपल्याला एक्सचे व्हॅल्यू काय म्हणतो बघा एक्स इज इक्वल टू डायरेक्टली लिहू बघा तुम्ही वन बाय थ्री बिकॉज मायनस वन राईट साईडला गेलो प्लस वन थ्री एक्स इज इक्वल टू वन म्हणजे एक्स इज इक्वल टू वन बाय थ्री अँड हिअर एक्स इज इक्वल टू मायनस थ्री बाय फाईव्ह हे मायनस थ्री होईल प्लस थ्री उजवीकडे गेलो मायनस थ्री फाईव्ह बरोबर अशा पद्धतीने हे दोन रूट्स आपल्याला मिळाले दीज आर द टू व्हॅल्यूज आता आपल्याला काय काम करावं लागते प्रत्येक व्हॅल्यूपाशी आपल्याला फंक्शन मॅक्झिमम कुठे आहे आणि मिनिमम कुठे आहे ते बघायचं आहे म्हणजे ह्याच्यासाठी आपलं काय करणार होते सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट आपल्या करणार होते म्हणून आपण इथं म्हणू आता बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट कसं काढायचं बघा सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट म्हणजे आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर आहे का नाही ऍट द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू वन बाय थ्री ह्या पहिल्या व्हॅल्यू पाशी आपण बघू ऍट एक्स इज इक्वल टू वन बाय थ्री पाशी बघू आता डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर काय झाले थर्टी एक्स प्लस फोर आहे सो दॅट इज इक्वल टू थर्टी इन टू इन ब्रॅकेट वन बाय थ्री प्लस फोर कळलं का सर म्हणा डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर थर्टी एक्स प्लस फोर एक नाही मग डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू ऍट एक्स इज इक्वल टू वन बाय थ्रीला काढा तर ही व्हॅल्यू काय ते बघा थर्टी इन टू वन बाय थ्री याच्यात एक्स जागेवर वन बाय थ्री ठेवा तर तीन एकटतील दहा येतील बघा टेन थ्री एकटतील तर टेन प्लस फोर म्हणजे फोर्टीन येते आता मला सांगा फोर्टीन ही व्हॅल्यू कशी आहे ग्रेटर दॅन झिरो आहे का आणि तिथं आपण लिहिलेलं बघा इफ एफ एफ डबल डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन झिरो देअरफॉर वाय इज मॅक्झिमम का मिनिमम ग्रेटर असल्यावर मिनिमम आहे की नाही उलटा असतं तुम्हाला मी सांगितलं वाय इज अ मिनिमम वाय इज अ मिनिमम y is a minimum at x is equal to 1 by 3 जेव्हा x is equal to 1 by 3 तेव्हा y is a minimum आहे आता जे y minimum आहे so therefore the minimum value value of y at x is equal to 1 by 3 is कसे काढायचं आता या फंक्शन मध्ये y च्या फंक्शन मध्ये x ची व्हॅल्यू 3 ठेवायची काय मिळाली व्हॅल्यू म्हणते बघ फाईव्ह इंटू वन बाय थ्री ब्रॅकेट क्यूब प्लस टू इंटू वन बाय थ्री ब्रॅकेट स्क्वेअर याच्यामध्येही व्हॅल्यू ठेवून द्यायची कळ आणि मायनस थ्री इंटू वन बाय थ्री तर ही किंमत काय लिहू आपण आता फाईव्ह मल्टीप्लाय बाय वन बाय ट्वेंटी सेवन प्लस टू बाय नाईन आणि मायनस वन ती काढून जाणार तर बघा इज इक्वल टू फाईव्ह बाय ट्वेंटी सेवन आणि प्लस आता इथं टू मायनस नाईन जर केलं तर मायनस सेवन येईल मायनस सेवन बाय नाईन येईल माझ्या मुलांना बरोबर हे जर आपण सोडलं सेपरेटली तर हे त्रिपा गुणाकार केला तर नाईन इंटू वन मायनस नाईन येईल टू मायनस नाईन अपॉन नाईन येईल म्हणजे टू मायनस नाईन म्हणजे मायनस सेवन बाय नाईन आता बघा एलसीएम इज ट्वेंटी सेवन हिअर एलसीएम सत्तावीस आणि न्यूमरेटर इज फाईव्ह मायनस आता ह्या एलसीएमला नाईन डिवाइड करा नोत्रिक सत्तावीस तीन येते आणि सत्रिक एकवीस म्हणजे मायनस ट्वेंटी वन येते फाईव्ह मायनस ट्वेंटी वन बाय सेवन आणि म्हणजेच काय येते बघा निगेटिव्हिटी व्हॅल्यू ट्वेंटी वन मधून फाईव्ह सपरेट केल्यावर काय येते सिक्सटीन मायनस सिक्सटीन बाय ट्वेंटी सेवन दिस इज द व्हॅल्यू मायनस सिक्सटीन बाय ट्वेंटी सेवन दिस इज द मिनिमम व्हॅल्यू ही काय आहे ही आहे मिनिमम व्हॅल्यू आपल्याला मिळाली बघा मिनिमम व्हॅल्यू ऑफ वाय ॲट एक्स इज इक्वल टू वन बाय थ्री मायनस सिक्सटीन बाय ट्वेंटी सेवन आता जशी ही मिनिमम व्हॅल्यू मिळाली का तसा आता सेकंड टेस्टवरून आपल्याला परत ॲट एक्स इज इक्वल टू मायनस थ्री बाय फाईव्ह पाशी आपल्याला फंक्शन मॅक्झिमम आहे का मिनिमम चेक करून त्याची व्हॅल्यू काढू आपण हां येथपर्यंत सर्वांना क्लिअर कट समजलं आहे लक्षात घ्या
काय शंका? डबल असल्या शंका मला विचार. आता आपण काय करू, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट करू. आपण लिहू ॲट एक्स इज इक्वल टू कुठं, ॲट एक्स इज इक्वल टू मायनस 3/5 पशी आपण फंक्शन कसं येते बघू. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ॲट एट एट एक्स इज इक्वल टू मायनस 3/5 इज इक्वल टू, आता तसंच आहे 30 तसंच ठेवायचं, फक्त 1/3 काढायचं त्याच्या जागेवर मायनस 3/5 प्लस 4. बघा व्हॅल्यू काय मिळते, 5 × 36 इंटू मायनस 3 प्लस 4 हे 5 × 30 करतील 6 × 35 6 × −3 −18 प्लस 4 काय मायनस 14 येते की नाही बघा, −18 प्लस 4 −14 व्हिच इज लेस दॅन 0. आता बघा इथं ग्रंथ तर 0 आलं, इथं लेस दॅन 0 म्हणजे आपलं काय म्हणते, देअरफोर वाय इज अ मॅक्झिमम, देअरफोर वाय इज अ मॅक्झिमम ॲट एक्स इज इक्वल टू मायनस 3/5. आता ॲट एक्स इज इक्वल टू मायनस 3/5 कशी, देअरफोर द मॅक्झिमम व्हॅल्यू, देअरफोर द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ वाय आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ वाय ॲट एक्स इज इक्वल टू मायनस 3/5 इज काय करायचं, आता याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवून द्यायची इज 5 × (in)/(-3/5) (+2×-3/5)² - 3×-3/5). बघा सॉल्व केले काय ते, 5 - 8 आता 3 चा क्यूब काढायचा तर 3 × 27/5 × 125 येईल, 5 चा क्यूब येईल 125 आणि हे चिन्ह मायनसचा क्यूब असल्यामुळे मायनस बाहेर आलं 5 - आता इथं प्लस येणार आहे कारण मायनस स्क्वेअर प्लस येते आणि 2 × 3/5 स्क्वेअर येईल बघा 9/25 आणि मायनस मायनस प्लस येईल 9/5. बघू आपण आता काय व्हॅल्यू मिळते ते, हा व्हॅल्यू काय मिळते आपण पाहू त्याची. मॅक्झिमम व्हॅल्यू काय माहिती बघा, आता सिम्प्लिफाय करू आपण, दॅट इज इक्वल टू 5 × 25 1 × 125 करते का नाही आपल्याला असं नाही, तर बघा −27 अबाउंड 5 × 5 = 25 म्हणजे 25 × 5 = 26 25 मिळाले आहे की नाही, 25 × 5 = 26 तर 5 × 25 येईल करते. आता या ठिकाणी बघा बरं काय प्लस 18/25 मिळेल आणि प्लस आहे की नाही 18/25 आता प्लस 9/5 आहे, पण मी काय करतो छेद सारखा करतो सगळ्याच 25 5 ला किती नंबर आला म्हणजे 25 × 7 5 ला 5 नंबर आला म्हणजे 25 येणार आहे की नाही. आता खाली 5 नंबर ना वरी पण 5 नंबर 9/45 45. आता बघा एलसीएम इज 25 सगळ्याचा आणि ॲडिशन ऑफ न्यूमरेटर इज −27 + 18 + 45 आता काय मिळेल बघा −27 + आता हे दोन्हीचे ॲडिशन जर 8 × 5 = 13 असेल तर 7 × 1 आणि 4 × 2 = 6 / 25 इज इक्वल. आता बघा सबट्रॅक्शन काय आता 7 × 7 = 13 आहे की नाही, 7 × 6 म्हणजे 63 × 37 करायचे बघा 7 × 7 = 13 आणि 3 × 3 = 6 म्हणजे 36 येईल आपण 25 बघा. सो देअरफॉर द मॅक्झिमम व्हॅल्यू आहे की नाही, मॅक्झिमम व्हॅल्यू इज 36/25 आहे की नाही. म्हटलं काय करायचं शेवटी एक उत्तर असंच देऊन आपण सगळ्यात बेस्ट काय करायचं, सगळ्यात लास्टमध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू बघून घ्यायचं, हेन्स असं लिहायचं, हेन्स द मॅक्झिमम व्हॅल्यू, हेन्स द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ वाय इज 36/25 अँड मिनिमम व्हॅल्यू अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ वाय इज −16/25 असं लिहायचं लास्ट आन्सर. एकाच वाक्यात आपल्याला दोन्हीचे आन्सर सारे पाहिजे अशा रीतीने हे सगळं बघा. आता 36 मॅक्झिमम व्हॅल्यू जे आहे 36/25
बाय 25 बरोबर आला सर 36/25 हे आहे ना याच्यात काही कोणा असेल काय असेल तर ठीक या पद्धतीने हे प्रॉब्लेम करायचं सोल्यूशन थोडंसं लेंथी आहे परंतु मात्र सोपं आहे एक्झाम्पल्स आहेत सर.